बुलडाणा जिल्ह्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली असून टँकरग्रस्त जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील 46 गावांना 47 टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. गेल्या 4 वर्षातील टँकरग्रस्त गावांची ही वर्तमान स्थितीत सर्वाधिक संख्या आहे, त्यामुळे येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे. मधल्या काळात जिल्ह्यात दुपटीने टँकरची संख्या वाढली होती. ही परिस्थिती पाहता मे अखेर जिल्ह्यात 82 आसपास गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील 136 गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली असल्याने 168 खासगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित कराव्या लागल्या आहेत, त्यात आणखी वाढ होऊ शकते. टंचाईचा विचार करता बुलढाणा आणि देऊळगाव राज्यात याची व्याप्ती अधिक असून बुलढाण्यामध्ये 12 गावांना तर देऊळगाव राज्यात 11 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. चिखली तालुक्यात 10 गावे, मेहकरमध्ये 9, मोताळ्यात 5 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतोय. तब्बल 1,44,640 लोकांची तहान आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. तब्बल 1,44,640 लोकांची तहान आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. प्रकल्पामधील जलसाठा ही झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे. टंचाईच्या दृष्टीने 8 तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत आहे. 136 गावांसाठी 268 विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत. एकट्या देऊळगाव राज्यात 28 गावांसाठी तब्बल 52 विहिरी आधार बनल्या आहेत, तर मेहकर तालुक्यात 46 गावांसाठी 47 विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त शेगाव, मोताळा, चिखली, बुलढाणा आणि लोणार या तालुक्यातही पाणी पातळी खाली गेल्यामुळे येथे मे महिन्याच्या मध्यावर टंचाईची तीव्रता अधिक राहील अशी शक्यता आहे. MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा.